हाय नमस्कार, काय चाललंय आपल्या मित्रांचं आणि भाऊ बहिणींचं? गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग भाऊ बहिणींनो. गुड मॉर्निंग मावश्यांना, काकांना गुड मॉर्निंग. तर मित्रांनो, झालं का सर्वांचं चहा पाणी? तर आमचं चहा पाणी झालेलं आहे. चहा बी पिलो का? मायरू कशी रडते? मायरू काय शाळेत केली नाही काय? बहीण म्हणतेली हिनं आंघोळ केली का? नाही आंघोळ केली, डोक्याला तेल लावलंय आणि मग कशी करायला लागली येड्यावानी. दिसती का पारुशी आंघोळ केल्यावर? आंघोळ घातली तरी अशीच करते. शाळेला जाय ना, काय होईना? आज शनिवार म्हणून शाळेत गेले नसत. सकाळची शाळा आहे ना. होय मग काय, तिला म्हणलं चल की शाळेत बाळा, तर म्हणते पप्पा आज ना ग, उद्यापासून जाते. उद्या रविवारपासून? रविवारपासून शाळा आहे मायरूची आपल्या बघा. तर मित्रांनो, आता तुम्हाला काय आहे की प्रत्येक म्हणजे ते तर सांगायचंच, पर गेलतो सकाळ सकाळ. आज आपल्या मारुतीचं दर्शन पण घेतलं गावात जाऊन आणि पाया पडून आलो मित्रांनो. तर काय काय आपल्या भाऊ बहिणींचं म्हणणं असं आहे की कारण की शंका पण अशी डोक्यात असते भाऊ बहिणींच्या की बाबा त्यांचं मी म्हणणं एक बरोबर आहे त्या गोष्टीप्रमाणे. तर गोष्ट आम्ही करताना ती सांगितली नाही, म्हणून सगळ्या भाऊ बहिणींच्या मनात काय झाली, गलत फेमी झाली आणि गलत फेमीमुळं वादविवाद उत्पन्न व्हायला लागले. वादविवाद पण होत्यात आणि काय काय भाऊ बहिणींचं गैरसमज पण आहेत. तर ते पण आपण गैरसमज आज तुम्हाला त्यात स्पष्ट भाषेत मी सांगणार आहे, तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण पण देणार आहे तुम्हाला की बाबा कारण की आपल्या भाऊ बहिणींचं म्हणणं असं आहे की ज्या वेळेस मी पिंकी आपला आवे दादा मायरू पंढरपूरला गेलो होतो आपण आषाढी एकादशीच्या वेळेस, तर आमचं काय असं नक्की नव्हतं भाऊ बहिणीनो. आम्हाला पंढरपूरला जायचं असं काय नक्की नव्हतं आणि त्या दिवशी पिंकीचं माझं तर इतकं भांडण झालं होतं काय तुम्हाला सांगायचं. तुम्हाला तिच्या हातावर वळ पण आहेत अजून. कुठं आहे तो वळ? आता माझ्या वळ आहे त्यांचं लय भांडण झालं आमच्या दोघांचं. हे तर एवढं राहिलेलं आहे बघा हातावरही, ही ही आणि ही सुजलेला हात आहे असं आहे. इकडलं गेलेला आहे तो वळ, ह्याच्या हातावरलं दिसत नाही. तर इतकं भांडण झालं आमचं दोघांचं त्या दिवशी. आणि आमचं तेवढं भांडण होऊन सुद्धा आम्ही काय केलं, मी म्हणजे चाललो होतो, मी एकलाच पंढरपूरला चाललो होतो. तर मग परत चला आम्ही असा निर्णय घेतला की म्हणलं चला आपण दोघं पण जाऊ बाबा पंढरपूरला. मग आम्ही दोघं चालल्यानंतर मायरू पण आमच्यापाशी होती आणि मायरू पण होती आणि भाऊ बहिणीनं मग परत चला ते कुसळकर दादा पण होतं. तर ते दादा होतं म्हणल्यानंतर परत चला त्यांची गाडी रिकामी होती म्हणल्यानंतर आवे दादाला पण म्हणलं चला आवे दादा तू पण. मग आम्ही असा चौघ म्हणजे आम्ही तिघण ती दोन अशी पाच, तर आम्ही आमच्या गाडीवर बसलो, आवे दादा आणि ती दादा बसलं. तर मित्रांनो, आपण पंढरपूरला आषाढी एकादशीच्या वेळेस गेलो होतो आणि गेलो तर किती वाजता गेलो होतो? 3 वाजता तर इथं हल्लेलो आम्ही. नाही 3 ला नव्हतं, 3 ला नाही रे, ही 12:30 च्या आसपास हल्लो होतो. तर तिथं आपण गेलो किती वाजता होतो? 1 वाजता गेलो होतो, 1 वाजता तिथं गेलो आम्ही. गर्दी तर किती होती? जी भाऊ बहिणी असेल त्यांना माहिती असेल. नाही भाऊ बहिणीनं काय झालं इथनं 12 हल्लो होतो आणि तिथं 1.5 तास जायला म्हणजे 1:30 पोचलो होतो आपण तिथं. तर 1:30 भाऊ बहिणीनं पोचल्याव तिथं ट्रॅफिक मध्ये गाडी अडकली. वाकरी आहे का? नाही वाकरी आपल्या भाऊ बहिणींना माहिती. पंढरपुरापर्यंत तर सगळी आणि आषाढी एकादशी आणि कसं असतं भाऊ बहिणीनं, अख्ख्या महाराष्ट्रातलं पंढरपूर हे पालखीला म्हणजे येतच आषाढी एकादशीला म्हणजे वारकरी भरपूर, पब्लिक भरपूर. तर भाऊ बहिणीनो विषय असा झाला की त्यावेळेस गाडी 2 तास ट्रॅफिक मध्ये अडकलेली होती. म्हणजे गाडी माणसं चालत होती तर गाडी सुद्धा दिसत नव्हती, एवढी गाडी अडकली होती भाऊ बहिणीनो. त्याच्यातच तुम्हाला सांगतो उशीर झाला आणि उशीर झाल्यानंतर तिथं आम्हाला संध्याकाळच्या 5:30 वाजल्या. 5:30 वाजल्यानंतर आम्ही तिथं गेलो. मग तिथं गेल्यानंतर बाहेरनंच आपण म्हणजे लांबून दर्शन घेतलं. मग लांबून दर्शन घेतल्यानंतर मित्रांनो असं काय केलं, सांगोला रोडला परत लागलो आम्ही. सांगोला रोडला हा महागारी परत आम्ही रिटर्न चाललो होतो, चहा प्याला तिथं आणि बाहेरनं दर्शन घेतलं. मग बाहेरनं दर्शन घेतल्यानंतर म्हणजे लांबूनच 2 किलोमीटर लांबूनच दर्शन घेतलं.
सांगोला रोड आहे बघा तिथनं चौकातनं सांगोला मंगळवेडा, तर त्या रोडला भाऊ बहिणीनो आपण म्हणजे तिथं थांबलो होतो आणि तिथनं दादांना फोन केला त्या की आम्ही जातो म्हणून. आम्ही दादा तुम्ही म्हणजे पुढं आहे आणि विषय असा झाला की भाऊ बहिणीनो त्या ह्याच्यात गर्दीत मोबाईलचा बॅलन्स संपला माझ्या, तर तिथं जी विकणार होती का नाही ती खिळणी पाळणी त्यांच्याकडून घेऊन आम्ही फोन लावला आणि त्यांना म्हणलं आम्ही जातो. तर त्यांचा फोन आम्हाला सारखाच चालू होता, फोनच बंद नव्हता, तर ठेवला ती. तर मग त्यांना म्हणलं आता कुठं त्यांचं पाहुणं होतं तिथं, तिथून एक 10 ते 15 किलोमीटरवर पंढरपूरपासून होतं. तर मी तरी पण काय म्हणलं की नग बाबा आम्ही जातो म्हणलं घरी, तिथं उशीर झाला आहे म्हणलं, तिकडं आहे हाय घरी म्हणलं, आहे पशी कोण नाही, आम्ही दोघं पण इकडं आम्ही जातो. तरी त्यांनी काय केली भाऊ बहिणीनो रिक्वेस्ट केली त्या दादांनी की बाबा आपण काय करू पाहुण्या, मग पाहुण्यांना काय केलं की पाहुणे ती म्हणली की दादा म्हणलं की आपण उभ्या उभ्या जाऊ पाहुण्यांच्या इथं आणि तिथं थांबू आणि तिथनं परत चला आपण घरी येऊ. म्हणजे असं म्हटल्यानंतर मग म्हणलं चला बाबा आपण उभे उभे म्हणलं आता चाललोय म्हणल्यानंतर त्यांनी पण आपल्याला रिक्वेस्ट केली की या म्हणून. तर मग आल्यानंतर भाऊ बहिणीनो तिथं आपण गेलो, तरी पण गर्दी भरपूरच होती, तरी पण आम्हाला गावाना रोड. मग ती आल्यानंतर परत त्याला लोकेशन टाकून ती आला आमच्यापाशी आणि मग आम्ही तिथनं परत त्याला त्यांनी नेलं. तर तिकडं परत त्याला आडबजल म्हणजे आडबगल राहण्यात राहायला होते ते. मग तिकडं गेल्यानंतर संध्याकाळच्या आम्हाला तिथं जायला 7 वाजले त्यांच्या इथं जायला. 7 वाजल्यानंतर भाऊ बहिणीनो तरी आम्ही चहा पिलो आणि आमचं म्हणजे घरी यायचा निर्णय होता. म्हणलं जाऊ आपण, पण ती काय म्हणली की ती म्हणलं राजूभाऊ कारण की आता पावसाचं बी वातावरण आहे, मोठी गाडी असते म्हणजे आम्ही तुम्हाला काय अडवलेलं नसतं, पर गाडी पण तुमच्यापाशी बारकी आहे आणि शिकुंड जर जायचं म्हणलं तर दुसरा रस्ता आहे ते आडमार्गी आहे, त्याच्यामुळे तुमच्याकडे मायरो आहे, तर तुम्ही जाऊ नका रातच्या रात थांबा. आणि तसं बी आमचं म्हणजे विषय नव्हताच आणि त्याच्या हां आणि ते विषय असा आहे की भाऊ बहिणींनो काय काय आपल्या ताईंचं दादाचं आणि म्हणजे गैरसमज का आहे की राजूभाऊ त्या व्यक्तीच्या घरी गेलता, तर ती व्यक्ती कुठं आहे मित्रांनो, त्याचं गाव कुठलं आणि आपण गेलतो काशेगावला त्या हां आणि त्या माणसाचं नाव काय हे आपल्या जी पाहुण्याचं नाव होतं काशेगावला जी पाहुणा राजूदादा त्यांचं त्यांचं नाव राजूदादाच आहे. आणि लय महत्वाचा विषय जर सांगायचा भाऊ बहिणी त्यांची पण आयडी आहे, आयडी आहे त्यांच्या आयडीवर आमचा व्हिडिओ पण आहे, त्यांच्या आयडीवर माझा व्हिडिओ आहे, त्या आयडीवर जाऊन बघा. आणि त्यांच्या आयडीचं नाव आहे काय राजाराणीची जोडी, राजाराणीची जोडी ही त्यांच्या आयडीचं नाव आहे. तर तुम्ही बघा नक्कीच त्यांच्या आयडीवर जाऊन ती व्यक्ती आहे कोणतर. आणि देवासारख्या माणसाला आपण म्हणजे ती देवाप्रमाणेच म्हणायचं, देवाप्रमाणेच म्हणायचं कारण की इतका त्यांनी भारी पाहुणचार हे केला, जिथल्या तिथं आम्हाला सर्व केलं आणि रिक्वेस्ट करून त्या ताईंनी दादाने दोघांना पण आपल्याला थांबवून घेतलं आणि त्याच्यामुळं आपल्या भाऊ बहिणींचा गैरसमज आहे. आणि ती व्यक्ती तुम्ही बघा आणि ही व्यक्ती माझ्या आय डी व्हिडिओ आहे ती पण तुम्ही बघा, राजूदादांचा बी फोटो बघा आणि त्या व्यक्तीचा पण फोटो बघा, मग तुम्हाला समजेल की कोण आहे कोण नाही ती. आणि त्या माकडापाशी जायला आपल्याला काय गरज चालली हो, आणि काय संबंध आहे आपल्याला तिकडं जायचा एखाद्या भिकाऱ्याच्या घरी आम्ही राहीन जाऊन पत असल्या व्यक्तीच्या. पण थोडा पण भाऊ बहिणी विचार करत नाही ती की एवढं सगळं होऊन त्या व्यक्तीच्या घरी जायचं, कपटी काळा कपट ज्याच्या मनात असतं ना ज्या माणसाच्या त्याच्या दारात आपण कधीच जाणार नाही. कारण की कसं असतं भाऊ बहिणींनो आणि त्याला पण फेड लवकरच आहे कारण की आई अंबाबाईचं रावळ आहे, तर आई अंबाबाईच्या रावळात काय चालत नाही तर तुम्हाला माहीत आहे अक्क, दैवताला त्या पाया पडायला कुठून कुठून माणसं जातात हे तर तुम्हाला माहीत आहे. अंगाला खरोज नाईट आल्यानंतर खल्लोळात जर तिथं नाहिलं तर भाऊ बहिणीनं समजा जातं मग ती ग बसल का, हा कुठं नाही कुठं दिवस उगवणच की
चला मित्रांनो आपल्याला काय आम्ही तर विसरून गेलेलो आहे ते आणि आम्हाला विसरायचा प्रयत्न भी करतोय आणि आम्हाला जी स्पष्टीकरण का द्यायची गरज पडली माहिती का कारण की बरेच भाऊ बहिणीची गलत फहमी झाली की आम्ही त्याच व्यक्तीच्या घरी गेलो होतो त्यासाठी ही व्हिडिओ काढायची गरज पडली काय आम्हाला गरज पण नाही त्या व्यक्तीच्या घरी जायची आणि काय विचार करा की तुम्ही एवढं सगळं झालं परत तेच आम्ही गोष्ट करू का नाही करणार ना आणि त्यांची आयडिया आहे राजूदादांची आयडिया आहे तर त्या राजूदादांच्या आयडियाला पण तुम्ही सपोर्ट करा त्या त्यांच्या आयडियाचं नाव आहे राजा राणीची ही जोडी त्याच्यावर शॉर्ट व्हिडिओ पण आहेत आणि कॉमेडी व्हिडिओ पण आहेत तर नक्कीच त्या आयडियावर तुम्ही जावा आणि त्यानंतर त्याला सबस्क्राईब करून तुम्ही व्हिडिओ पहा मग त्यानंतर समजेल की ती व्यक्ती कोण आहे ती आणि ती पण त्या ताईंचं दादांचं म्हणजे व्हिडिओ आपल्यासारखंच आहेत तर कसं आहे भाऊ बहिणींनो आम्ही ज्या गोष्टी विसरून गेलो त्या पुढे पुढे आणू नका आणि परत आम्ही नवीन उभं राहिलं या तर राहू द्या आहे असंच उभं भाऊ बहिणींनो तर चला मग मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये घ्या तर सर्वांनी काळजी बाय बाय.